लॉकडाऊनला तुम्ही कंटाळला असला तरीही तो गरजेचा आहे. स्वतःवर संयम ठेवत 21 दिवसांचा लॉकडाऊन आपण पूर्ण करणार आहोत आणि त्यात अजून जर देशव्यापी लॉकडाऊन वाढवण्यात आला तरीही आपण आपला संयम कायम ठेवत आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचंय. आपण घरी राहिल्यामुळेच कोरोना आपल्या देशातून कायमचा बाहेर जाणार आहे. लॉकडाऊनबाबत जगातल्या इतर देशांनी काय चूक केली ते पहा आणि ठरवा. पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि महाराष्ट्र लॉकडाऊन वाढवण्यासाठी या राज्यांनी पुढाकार घेतला, कारण लॉकडाऊनचं खरं महत्व या राज्यांना समजलंय. लॉकडाऊनमुळे स्टेज 3 चा धोका कमी होईल, फैलाव कमी होईल. लॉकडाऊनमुळे हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होतील, कोरोनाचा फैलाव होण्याची साखळी तोडणं शक्य होईल. जगातल्या बलाढ्य मानल्या जाणाऱ्या देशांनीही लॉकडाऊन बाबत काही चुका केल्या, त्यात पहिला देश म्हणजे चीन. ज्या वुहानमधून कोरोना व्हायरस पसरला त्या वुहानमध्ये जवळपास 2.5 महिने लॉकडाऊन होता. या 2.5 महिन्यांनंतर वुहानमधलं जनजीवन हळूहळू सुरू झालं. लोक कामावर जायला लागली. संपूर्ण शहरात पुन्हा झगमगाट पाहायला मिळाला. जणू कोरोनावर आम्ही मात केल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र खरं चित्र वेगळं आहे. अजूनही वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. चीनच्या आरोग्य मंत्र्यांनीच याबाबत माहिती दिली. चीनमध्ये कोरोनाचे 946 रुग्ण, 4 कुटुंबात कोरोनाचा फैलाव झाल्याचं उघड, 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू. त्यामुळे चीनने लॉकडाऊन संपवून चूक केली का असा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच लॉकडाऊन करण्याचा निर्णय वुहानने उशिरा घेतला. डिसेंबरमध्ये पहिला रुग्ण सापडूनही 23 जानेवारीला वुहानने लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाचे सर्वाधिक बळी गेलेला देश म्हणून सध्या अमेरिकेकडे पाहिलं जात आहे. अमेरिकेत 20,000 बळी, 5 लाखांहून अधिक जण कोरोना बाधित, 1 दिवसात 2,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू. एका बलाढ्य देशावर कोरोना विषाणू पुढे हतबल होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन न करण्याची चूक त्यांना भोगली. लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या त्या राज्यांना दिला, कारण ट्रम्प यांना लॉकडाऊन मंजूर नव्हता. त्यामुळे देश संकटात येईल, अमेरिकेला आर्थिक मंदीला सामोरं जावं लागेल असं ट्रम्प यांना वाटत होतं. मात्र लॉकडाऊन न करण्याची किंमत आज सारा देश भोगतोय. अमेरिकेप्रमाणेच इटलीनेही चूक केली. इटलीतली ही दृश्य आपल्या काळजाचा ठोका चुकवतो. जिथे पाहावं तिथे हीच परिस्थिती आणि या परिस्थितीला कारणीभूत ठरलं ते इटली सरकार. इटलीमध्ये 9 मार्चला कोरोना बाधितांचा आकडा 9,200 होता. 10 मार्चला संपूर्ण इटलीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचा निर्णय उशिरा घेतल्यानंच 19,000 अधिक मृत्यू. कोरोना व्हायरस फैलावाच्या सुरुवातीला जर इटलीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. अमेरिका इटली प्रमाणे स्पेननेही हीच चूक केली. 13 मार्चपर्यंत स्पेनमध्ये 5,200 कोरोना बाधित रुग्ण होते. 14 मार्चला स्पेन सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. आजच्या घडीला स्पेनमध्ये मृत्यूचा आकडा 16,000 अधिक. हे सगळे देश कोरोना व्हायरसची 3री स्टेज अनुभवत आहे. त्यामुळे या चुका आपण टाळायला हव्यात. लॉकडाऊन वाढवला तर संयमानं आपण घरी राहणं हीच आपली जबाबदारी असेल. आपल्या देशाला कोरोना व्हायरसच्या 3र्या स्टेजपर्यंत पोहोचू न देणं हेच आत्ताच्या घडीला आपलं ध्येय असलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.